शिक्षण घेऊन नोकरी केल्यानंतर निवृत्ती कधी घ्यायची हे आधीच ठरवून त्यानुसार सामाजिक कार्यात सहभागी झालेले हे आहेत डॉक्टर नरेंद्र जोशी. माझं नाव डॉक्टर नरेंद्र माधव जोशी. मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं 88 साली. 91 साली मी डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं मुंबई इथून. अकॅडमिकली नेहमीच चांगला होतो आणि त्यानंतर मी रुढार्थ निर्शी नोकरी करावी तशी नोकरी सुरू केली आणि त्यानंतर मग स्वामी विवेकानंदांचं वाचन झाल्यानंतर मला वाटायला लागलं की आपण थोडी वेगळी वाट करून काही प्रयोग केला पाहिजे. आत्ताच वय काही करत नाही त्यामुळे तेव्हा जेव्हा मी 24 वर्षाचा होतो म्हणजे डिग्री नंतरच्या काही 2 वर्षात 3 वर्षात तेव्हा मग मी पूर्णकाल आसाममध्ये अरुणाचलमध्ये काही वर्ष दिली. जवळजवळ 5 वर्ष मी तिथे काम केलं विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मार्गदर्शनाखाली. तो फार मोठा एक्सपिरियन्स होता कारण एवढा मोठा प्रदेश जवळजवळ 84,000 किलोमीटरचा आणि अतिशय आपल्या सगळ्या सीमा त्याला लागून येत आपल्याला माहिती आहे. तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या शिक्षणापासून ते डेव्हलपमेंट आणि एनर्जी या व्यतिरिक्त मुख्य तिथला जो आता म्हणजे अलगाववाद आहे आपल्या मुख्यमंत्रीपासून त्यांना वेगळं करण्याचं जे सगळं चाललंय त्या व्यतिरिक्त आम्हाला काही ठोस काम करायचं होतं वैज्ञानिक दृष्टीतून. त्याच्यावर माझं जे पुस्तक होतं अश्वत्थ नावाने 2000 साली प्रसिद्ध झालं. दरम्यानच्या काळात काही कौटुंबिक आवश्यकता होती म्हणून मी अरुणाचलहून परत आलो आणि परत जॉब करायला लागलो. पण तेव्हा ठरवलं होतं की जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या आवडीचं काम पुन्हा घ्यायचं. तर त्यामुळे मी जॉब करायला लागल्यावरती माझं इंजिनिअरिंग फील्ड असल्या कारणानं इंडस्ट्रीत होतोच मी. पण मग अकॅडमिक्स मध्ये आलो तिकडे लेक्चरर नंतर एक्झाम कंट्रोलर वगैरे अशा वेगळ्या जबाबदाऱ्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर वगैरे करता करता मी पॉलिटेक्निकचा प्रिन्सिपल झालो आणि 18 वर्ष टोटल मी ह्या क्षेत्रात गेली. त्या काळात सुद्धा कम्युनिटी पॉलिटिकल जो भाग असतो तो म्हणजे रुरल डेव्हलपमेंट साठी काही प्रयोग करणं किंवा इंडस्ट्रीशी टाय अप करून काही ट्रेनिंग प्रोग्राम असं मी कल्पना माझ्या डोक्यात ज्या होत्या त्या करू शकलो मी. आणि साधारण 18 वर्ष टोटल झाली आणि आधीची मी बाकी सगळा एक्सपिरियन्स झाला तर मग विचार केला आता 49-50 ला आलेलो आहे तर आता पुन्हा आपलं जे आवडीचं क्षेत्र आहे तिकडे आलं पाहिजे आपण. त्यामुळे मग मी पुन्हा तिकडे वळलो आणि आता विवेकानंद प्रबोधिनी ही एक एनजीओ आहे ती तेव्हाच आम्ही सुरू केली. मग आता प्रोजेक्ट डायरेक्टर आहे बाकी हा ट्रस्ट जो जनसेवा केंद्र म्हणून ट्रस्ट आहे गेली 30-40 वर्ष काम करतो. तर त्यांनी ही कल्पना मांडली की आपण असं काही केलं तर तू येशील का म्हणून. तर मी म्हटलं हो नक्कीच मी विचारच करत होतो असं काही प्रोजेक्ट सुरू करावा. तर त्यामुळे मी तिकडे लगेच जॉईन झालो आणि मग 18 सालापासून आता जवळजवळ काही 14 वर्ष होत आहे आम्ही हा प्रकल्प हातात घेतला आणि अगदी स्क्रॅच पासून सुरुवात केली. आणि स्पर्धा परीक्षा हा एक वर्टिकल आहे जिथे UPSC MPSC डिफेन्स बँक यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो युवकांना मोटिवेटिंग युथ्स फॉर नॅशनल सर्व्हिस असं थोडस त्याचं स्वरूप आहे. डिफरन्स एक्झाम मध्ये सुद्धा आम्ही करतो. दुसरं मदरलँड हा इंडॉलॉजीचा उपक्रम आहे त्यात 21 कोर्स आहेत म्हणजे वेद उपनिषद रामायण महाभारत पुराण याच्यापासून अगदी प्राचीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पर्यंत सर्व भाग आम्ही घेतो. दुसरा त्यातला भाग आम्ही एक लायब्ररी सेटअप केली आता जवळजवळ 1500 पुस्तकं आमची युवकांना लागतील अशा प्रकारची पुस्तकं त्यांच्या करिअरच्या दृष्टीने आहेत. युवकांना करिअर काउन्सिलिंग करतो आम्ही. सेकंड करिअर म्हणजे आता आम्ही इतक्या वर्षात नवीन करिअर करावं किंवा लवकर रिटायरमेंट घेऊन काही करावं असे पण खूप जण असतात त्यांना पण आम्ही मार्गदर्शन करतो काउन्सिलिंग करतो. त्यासाठी मी सर्टिफाईड झालो शिक्षणात पहिल्यापासून असल्या कारणांना अकॅडमिक काउन्सिलिंग नावाचा आवडीचा विषय विद्यापीठासमोर मी करत होतो अकॅडमिक काउन्सिलिंग मुक्त विद्यापीठातून. आणि बाकी पण अनेक ठिकाणी इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट तसंच कॉलेजेसशी वगैरे अजून जोडलेलं आहे की तुम्ही फॅकल्टी म्हणून काम करत आहे. तर अशा अनेक क्षेत्रामध्ये एकाच वेळी काम करता येत आहे आणि ते वेगळी वाट घेण्याचं थोडस धैर्य केल्यामुळे झालं असं आता माझे मित्र सुद्धा मला म्हणतात. कारण असं म्हणतात की 58 वर्षी किंवा 60 वर्षी निमित्त असं समजलं जातं पण मला पहिल्यापासून असं वाटत होतं की शेवटी आपल्याला जे करायचं मला पण पुरेसा कालावधी मिळाला पाहिजे. 60 नंतर किंवा 70 नंतर काय काम करणार आपल्याला हवं की किंवा जसं स्वामी विवेकानंद म्हणतात तसं जेव्हा तुमच्या शक्ती आणि तुमच्या सगळं तुमचं शाबू पैसे सगळे हात पाय वगैरे तेव्हा कधी काम केलं पाहिजे. तुम्ही जरा जर्जर झाल्यानंतर मग मी काहीतरी करेन याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी ठरवलं होतं की 58-60 पर्यंत थांबायचंच मी संधी बघत होतो. साधारण मी सी मार्शल ठरवली होती 50 ची आणि 50 जशी माझी जमलेली तसा मी विचारच केला होता की असं काही करावं. मी आपल्या 2 महिने आधी मी हे स्विचवर केलं त्यामुळे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतो असं म्हणायला काही नसतं. मी इंजिनिअरिंग करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन होतं आणि त्या डिस्टिंक्शनने पास झालो आणि बाकी पण माझ्या अध्यापनात ते विषय होते. पण PhD करताना जाणीवपूर्वक मी ठरवलं होतं की वेगळा विषय घ्यायचा. त्याप्रमाणे मी फिलॉसॉफी अँड फ्युचरॉलॉजी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन द लाईट ऑफ श्री अरबिंदोज इंटिग्रल थॉट असा विषय घेतला. म्हणजे ज्याला आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो रोबोटिक्स किंवा हे सगळं त्या सगळ्याचा महायोगी श्री अरबिंदांच्या जे विचार आहेत त्यांचे की त्यांनी जे भविष्याबद्दल सांगून ठेवले त्याच्याशी कुठे सांदर्म्य
सगळ्यात विचार होता आणि त्यात मला बरेच विषयांचा अभ्यास करायला लागला आणि तो एक वेगळा एक आनंददायी असा एक प्रयोग झाला आणि अजूनही त्या विषयावर माझं पुढे संशोधन आणि लेखन चालू आहे. पहिल्यांदा गेलो आसामला एवढ्या तेव्हा सुद्धा घरचा सपोर्ट होता त्यामुळेच मला जाता आलं कारण सतत विरोध असेल तर नाही करतात काही असं काम किंवा सपोर्ट आई वडिलांचा होता ज्या माझं लग्न झालेलं नव्हतं. परत आल्यानंतर जेव्हा मी हे काम करायला सुरुवात केली 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानंतर कोणती अशी वाटी यायला लागलं की निश्चितपणे घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय नाही करत. त्यामुळे आता माझी पत्नी आणि माझा मुलगा त्यांचा पाठिंबा होता. गायन लेखन योगविद्या दुर्गभ्रमंती वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन छोटे छोटे अभ्यासक्रम पूर्ण करणारी आपल्या छंदांसाठी वेळ देणारी समाजकार्यात वाटा उचलणारी ही काही प्रातिनिधिक उदाहरणं होती. आपली विशलिस्ट इच्छापूर्ती छंदांचा आनंद कुटुंबासमवेतचा वेळ यातून सार्थ जीवन अनुभवणारी ही सारी मंडळी. करिअरमधली उंची आपली खुर्ची पद मानमरातब महिन्याचा फिक्स्ड इन्कम हे सगळं बाजूला ठेवणं आणि स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणं हे फार कठीण असतं. परंतु ते प्रत्यक्षात आणून स्वच्छंदी सेकंड लिव्हिंग अनुभवणाऱ्या या प्रवाशांना मनापासून शुभेच्छा दे.